सेलिब्रेशन आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केलेली, उत्सवाला सुरुवात त्यांनी केलेली आहे. आनंद ते व्यक्त करतात. याचा अर्थ असा आहे की खंगेकरांचे झळकलेले बॅनर कदाचित उतरवावे लागू शकतात. त्यामुळे घाई कुठल्याही गोष्टीची चांगली नसते असं म्हणतात. पहलवान हे पुण्याच्या आखाड्यामध्ये होते. तिथे जर आपण पाहिलं वसंत मोरे, रवींद्र धंगेकर आणि त्याचबरोबर मुरली अण्णा मोहोळ. मुरली अण्णा मोहोळ हे विजयाच्या दिशेने वाटचाल करते असं एक दिसून येतं. दुसरीकडे आणि बारामतीमध्ये तुतारी जी आहे ती वाजवल्या जाते, कारण सुप्रिया ताईंनी आपला लीड जो आहे तो कायम ठेवलेला आहे. साधारण 36 रनाचा लीड जो आहे तो त्यांनी कायम ठेवल्याचा आपण बघतोय. एकीकडे हा जल्लोष आहे आणि दुसरीकडेच आपण जाऊयात बीजेपी कार्यालयाच्या बाहेर. बीजेपी कार्यालयाच्या बाहेर काहीशी शांतता असल्याचं कळतंय, तशी माहिती आपल्याला मिळते. ते तिथली दृश्य आपण बघूयात. ठीक आहे, गणेश आखेजी म्हणलेले आहेत की बाबा संध्याकाळपर्यंत ते पेढे वाटणार आहेत म्हणून, पेढे लाडू त्यांनी तयार ठेवलेले आहेत. हा आनंदासाठी म्हणून लागणारे सगळी उत्सवी जिन्नस आपण तयार ठेवलेले आहेत. ठीक आहे ना, 291 जागांवरती भारतीय जनता पार्टी आहे आणि त्या काँग्रेस. या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज पोहोचते. एका बाजूला हे सगळे निकाल येत असताना, आघाडी आणि पिछाडी समोर येत असताना काँग्रेस नितीश कुमारांशी चर्चा करणार. बापरे, टीडीपी आणि नितीश कुमारांशी चर्चा करणार. आणि सूत्रांच्या हवालाने एक मोठी बातमी. आताच्या घडीला नितीश कुमार यांच्याकडे बऱ्याच जागा आहेत. आपण मॅजिक वॉलच्या माध्यमातून जाणून घेऊया की नितीश कुमार यांच्याकडे किती जागा आहेत, आताची स्थिती काय बिहारची. हे बघा, बिहारची स्थिती आपण जाणून घेऊया. बिहारमध्ये 40 जागांपैकी NDA आता 32 जागा आहेत, UPA 8 जागा आहेत. म्हणजे जागा मिळत आहे, तिथं लीडवर आहेत, पण याच्यामध्ये नितीश कुमार यांचा वाटा सुद्धा आहे. आपण तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गेल्या वेळेसपेक्षा तिथं नुकसान निश्चितपणे झालेलं आहे, पण प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. प्रशांत, एक मोठी घडामोड दिल्लीतून. पंतप्रधान मोदींची भेट झाली होती, अमित शहांची भेट झाली होती, आता TDP आणि नितीश कुमारांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय. बरोबर आहे. काँग्रेस जे आहे, काँग्रेस पक्षाच्या सूत्रांची ही माहिती आहे की अत्यंत महत्वाची घडामोड म्हणजे TDP चंद्रबाबू नायडू सोबतच संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांच्यासोबत इथं चर्चा करण्याचा प्रयत्न करू झाला आहे. चर्चेचा प्रारंभ झालेला आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं बिहारमधून असो किंवा मग साधारणतः आंध्र प्रदेशमधून असो, ज्या पद्धतीची आकडेवारी पुढे येते त्या आकडेवारीमध्ये या दोन्ही पक्षाकडे म्हणजे TDP आणि त्यानंतर नितीश कुमारांच्या संयुक्त जनता पक्षाकडे, संयुक्त जनता दलाकडे आकडेवारी जी आहे ती आकडेवारी जर बघितली तर घटक पक्षाची, NDA घटक पक्षाची सगळ्यात जास्त यशस्वी घटक पक्ष यांच्याकडे बघितलं जाते. आणि यांचा जो इतिहास आहे त्या इतिहासाचा आधार घेत आणि भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी जरी सरकार बनवलं असलं तरी काँग्रेससाठी अजूनही दरवाजे उघडे आहे अशा प्रकारचं वक्तव्य काही दिवसापूर्वी नितीश कुमार यांनी दिलं होतं. त्यानंतर सचिन सावंत यांना जोडायचं. सचिन सावंत, जे तुम्ही ज्यांना पलटुरा म्हणत होतात त्यांनी पुन्हा पलटावन तुमच्याकडे यावं याच्यासाठी तुमचा प्रयत्न असणार आहे, मग तुमच्या आरोपाचं काय? नाही, पहिली गोष्ट अशी की मी काही मिनिटांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ते मला असं वाटतं की पुन्हा जायला त्याच्याकडे जाणं आवश्यक आहे की एक अकेला सप्पे भारी म्हणणाऱ्याची आजची अवस्था अशी आहे की भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या जीवावरती बहुमत नाही. 239 काहीतरी 38 दिसतायत आणि इथनं राजकारण भविष्यामध्ये काय होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. कारण NDAचे अनेक सहकारी हे ज्या पद्धतीनं त्यांनी ओढून घेतले त्याच्यामध्ये त्यांच्यावरती केलेले अत्याचार, त्यांचे हात विरगळणं ही भूमिका होती. नितीश कुमारांना कशा पद्धतीनं आणण्यात आलं, त्यांच्या आमदारांना पहिल्यांदा फोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते आले होते, त्यामुळे ते काही फार मनाने मोठ्या मनाने गेले होते असं नाही. त्यामुळे ज्या वेळेला मोदींचं हे राजकारण समोर असताना अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एक देशाचं राजकारण येईल त्यावेळेला काय भूमिका कुठले पक्ष घेतील हे आता सांगता येत नाही. आमच्या दृष्टिकोनातून मोदी पर्व हे देशावरचं अत्याचार पर्व आहे, अहंकार पर्व आहे, अनितीचं पर्व आहे, ते या ठिकाणी संपूर्ण ही प्राथमिकता आहे. आणि म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये देशाचं राजकारण बदलणार आहे या मताशी मी ठाम आहे. सचिनजी, तुम्ही कुठल्याही पद्धतीचे शब्द जरी वापरले, अत्याचार पर्व, अन्याय पर्व, म्हणजे मोदी पर्व, अहो ह्या जगाने मान्य केले मोदीचं मोठेपण,
विश्वगुरु म्हणून त्यांना ज्यांना ज्याला म्हटलं जातं आणि एक नाही तर एक नाही ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून सचिन जी ऐकून अहो तुम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि G20 ची परिषद असेल ऐकून घ्या या अध्यक्षपदाच्या एक जगातल्या किती देशांनी किती देशातल्या किती लोकांनी बरे त्यांचं मोठेपण केलेलं आहे काय अवस्था होती तुमच्या काळामध्ये अहो तुमच्या काळामध्ये भारतातून अमेरिकेत जायचं असेल ऐकून घ्या ऐकून घ्या साहेब बोलू नका माझं 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 बोलणं होऊ द्या तुम्हाला मला सांगा नाही मी तुम्हाला ते सांगितलं अहो मला गेल्या 10 वर्षांमध्ये या देशाची प्रतिमा देशाचं चरित्र आणि चारित्र्य बदलण्याचं काम ज्या मोदीजीने केलेलं आहे जगामध्ये केलेलं आहे अहो तुम्ही तर 10 वर्ष युपीच्या काळामध्ये भ्रष्टाचारी देश भिकारी करून टाकलेला देश अशी तुमची प्रतिमा होती तुमची अशी प्रतिमा होती अमेरिकेला अमेरिकेला जायचं अमेरिकेला पहिला विजय गांधीनगर मधला गृहमंत्री अमित शहा हे विजयी झालेले न्यूज 18 लोकमतवरती हा वेगवान निकाल जो आहे तो आपण पोहोचवतोय पहिल्या विजयाची बातमी आपल्या हाती आलेली आहे गृहमंत्री अमित शहा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या होम ग्राउंड वरती ते विजयी झालेले आहेत आणि पहिली बातमी आता या क्षणाला आम्ही न्यूज 18 लोकमतवरती आम्ही आपल्याला देतोय थेट जाऊयात बीजेपी ऑफिसच्या बाहेर बीजेपी कार्यालयाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आता क्षणाला तिथे काहीसा काय म्हणूया की आनंद थोडंसं दुःख असं दिसून येतं बीजेपी कार्यालयाच्या बाहेर जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आपल्या बरोबर आहेत प्रशांतशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आणि तिथे नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण जसे अपेक्षित निकाल होते ते खरं तर राज्यात फार त्या दिशेने जाताना दिसत नाही आहेत पण ठीक आहे वाट बघावी लागेल बघूया चित्र वेगळं असू शकतं प्रशांत पांडे आपल्या बरोबर आहेत प्रशांतजी अभी बीजेपी कार्यालय की बाहेर काय माहोल आहे प्रशांत बिल्कुल देखिए मैं आपको तस्वीर दिखाता हूं कि जिस तरह से तैयारी बीजेपी ने की थी यहां पर अब वो नाराजगी साफ नजर आ रही है आप देखें तो कुर्सियां जो है पूरी तरह से खाली पड़ी हुई हैं जो बड़ी स्क्रीन लगाई गई थी जहां पर काउंटिंग के दृश्य तो जरूर नजर आ रहे हैं लेकिन देखने वाले जो बीजेपी के कार्यकर्ता हैं वहां पर नजर नहीं आ रहे आपको तस्वीर अगर दिखाऊं तो आप देखें तो पुलिस जवान जो है यहां पर तैनात किए गए हैं सुरक्षा के तौर पर सवेरे से ही आप देखें तो ये कार्यालय के बाहर भी इक्के दुक्के अभी कार्यकर्ता नजर आ रहे हैं कोई बड़ा चेहरा कोई बड़ा नेता अभी तक अपने कार्यालय में नहीं पहुंचा हुआ है सभी इंतजार कर रहे हैं कि कब उन्हें आला कमान से आदेश मिला जाएगा कि जश्न किया जाए या ना किया जाए क्योंकि जो आंकड़े इन्होंने सोचे थे जो नारा जो ट्रस्टेड मोदी जी एंड ही टुक स्ट्रांग एक्शन अगेंस्ट पीएफआई ही टुक स्ट्रांग एक्शन एंड स्टैंड ऑन टेरर सुरुवातीला तुम्हाला म्हटलं द डिस्कोर्स ऑफ लेफ्ट मी हिंदू टेकला एंड सुडो सेक्युलरिस्ट इज डिफीटेड एंड बीजेपीज नेशन फर्स्ट पॉलिसी एंड developed India vision has won. How do you see the expected jolt in Uttar Pradesh and other places? No. Do you think there is a setback for the BJP? No. See, I will tell you only one thing, that be sure, don't be skeptic. Many want to be skeptic always, but I want to say clearly that NDA will win third time election and Modi will become Prime Minister third time. बीजेपी तो किस अंदाज में मनाएगी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत बीजेपी कार्यालयाच्या बाहेर मुंबईतील बीजेपी कार्यालयाच्या बाहेर शांतता दिसून येते फार काही हालचाल त्या ठिकाणी दिसत नाहीये जाऊयात प्रशांतकडे प्रशांत पुन्हा एकदा दाखव की काय माहोल आहे बीजेपी कार्यालयाच्या बाहेर नक्कीच मी तुम्हाला दृश्य दाखवतो की जे इथे तयारी बीजेपीकडून करण्यात आली होती मात्र ते आता इथे दिसत नाही आहे कुठलेही बडे नेते किंवा चेहरे इथे अजून आलेले नाही आहे जे कार्यकर्ते होते ते पण मोजके इथे उरलेले आहे कारण की ज्याप्रमाणे यांनी तयारी केली होती ज्याप्रमाणे यांना एक्सपेक्टेशन्स होता आणि जे आवाज यावेळी बीजेपीने दिला होता की अब की बार 400 पार ते इथे दिसत नाही आणि आपण इथे बघू शकता की मोठी स्क्रीन इथे लावण्यात नक्कीच आली होती आणि इथे खुर्च्या पण आपण बघू शकता की इथे ठेवण्यात आला होता मात्र या खुर्चीवरती बसणार कोणच कार्यकर्ता जास्त बीजेपीचे दिसून येत नाहीये हे ते पत्रकार बंधू आणि काही पोलीस कर्मचारी आहेत जे इथे बंदोबस्तसाठी लावण्यात आले मात्र कुठलाही चेहरा अजून
बावनकुळे साहेब इथे येणार होते असं एक स्टेशन होता, पण अजूनपर्यंत ते पोहोचलेलं नाहीये. जे कार्यकर्ते होते मोजके ते आता इथे फक्त निम्मे उरलेलं आहे. आपण हे मंच बघू शकतो की जे तयारी केली होती ते खुर्च्या आपण बघू शकतो की अजूनही रिकामी आहेत. या खुर्चीवरती बसणारा कोणी इथे नेते किंवा पदाधिकारी अजून पोहोचलेलं नाहीये. मात्र एक वाट पाहण्याची इथे जी प्रोसेस आहे ते कार्यकर्त्यांकडून केली जात आहे की कुठला मोठा चेहरा किंवा त्यांचा कोणतरी पदाधिकारी इथे पोहोचतील. त्यानंतर पाहूया की इथे ते जर जश्न करणार सेलिब्रेशन करणार तर कुठल्या प्रमाणे करणार, कारण की जे आकडे एक्सपेक्टेशन होता बीजेपीचा ते इथे येताना दिसत नाहीये. अगदी, आपण एकूण जर आपण लक्षात घेतलं प्रशांत की ज्या पद्धतीने निकाल येत आहेत आणि त्यानंतर बीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये फार काही उत्साह या ठिकाणी दिसून येत नाहीये. जाऊया थेट पुण्यामध्ये. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते जल्लोष करतायत, कारण मुरलीधर मोहोळ यांनी ज्या पद्धतीने लीड घेतलाय त्यावरनं ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत असं एकूण म्हटलं जातं. आणि त्या अनुषंगाने आता तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाला सुरुवात केलेली आहे. मुंबईत भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर शांतता आहे, तर पुण्यामध्ये आता मुरली अण्णा म्हणजे एकाच वेळी तीन पैलवान आखाड्यामध्ये होते, वसंत मोरे, रवींद्र धंगेकर आणि मुरली मोहोळ, जे एकमेकाला खरं तर चितपट करण्याच्या संदर्भातली भाषा करत होते. पण आता मुरली मोहोळ यांनी 18,000 मतांनी आपला लीड जो आहे तो कायम ठेवलेला आहे. पुण्यात मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं कळतं. आणि पहिला विजय जो झालेला आहे तो गांधीनगरमध्ये अमित शहा यांचा झालेला आहे. आणि आता आपण बघतोय की विजयाची गाडी आली, विजयाचा रथ आलेला आहे. आणि हा विजयाचा रथ आलेला आहे तो अर्थातच अमित शहा यांचा. अमित शहा यांचा गांधीनगर लोकसभा मतदारसंघात मंडळी विजय झालेला आहे. अर्थात तो विजय साजरा करत त्यांची गाडी जी आहे ती अर्थात संसदेच्या दिशेने रवाना होते असंच म्हणावं लागेल. अमित शहा यांचा पहिला विजय आणि जो आता अर्थात समोर आलेला आहे, घोषित झालेला आहे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातनं. चला पुढला उमेदवार कोण आहे, पुढला उमेदवार कोण आहे जो या विजयाच्या गाडीमध्ये येऊन बसतोय, बसून पुढे येतोय. नितीन गडकरी, महाराष्ट्रातला पहिला विजय नागपूर लोकसभा मतदारसंघ, इथून नितीन गडकरी विजयी झालेले आहेत. आणि नितीन गडकरींच्या विजयाच्या निमित्ताने अर्थात म्हणजे त्यांच्या विजयाच्या संदर्भात खर्च किंवा त्यांच्या प्रचारात आरोळी देण्यात आलेली होती की कहो फिर दिल से नितीन गडकरी फिर से, तर नागपूरकरांनी पुन्हा एकदा आपण बघतोय नितीन गडकरींच्या बाजूने या ठिकाणी कौल दिलेला आहे. आणि परत एकदा आपण चर्चा करणार आहोत. आपल्यापासून सुरुवात करतो 40 सेकंद, हे दोन महत्वाचे विजय निश्चितपणे हे ते अपेक्षित आहेत. खरं म्हणजे नितीन गडकरी यांचा विजय, खरं म्हणजे देशात या विजयाकडे लक्ष खरं म्हणजे होतं की देशातला देशाचा नेता, आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्या पद्धतीनं देशभर त्यांनी विकास केलेला आहे. आणि खरं म्हणजे ते काय त्याला म्हणतात की आझाद शत्रू ज्याला म्हणतो आपण, की ते सगळ्याच म्हणजे भारतीय पार्टीच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजामध्ये सर्व वर्गांमध्ये एक मान्य सर्वमान्य असलेला, सर्व पक्षांनी सुद्धा मान्य असलेला असा नेता आणि त्यांचा विजय हा अपेक्षित होता. गडकरींच्या पक्ष चिन्हापेक्षा गडकरींच्या कामामुळे गडकरी निवडून आले असं थेट म्हणता येईल असं म्हणतात. नाही, दोन्हीही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. दोन्ही फॅक्टर महत्वाचे आहेत. अमित शहा साहेब सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांचाही विजय झालेला आहे, त्यांचं सुद्धा तिथे गांधीनगरमध्ये फार मोठं काम आहे, देशात मोठं काम आहे. देशामध्ये ज्या पद्धतीनं ज्या अनेक गोष्टी, मग 370 कलम असेल, अनेक गोष्टी ज्या ज्याला धोरणात्मक निर्णय, 1800 कायदे आपले जे ब्रिटिश काळापासून काँग्रेसवाल्यांनी तसेच सडवत ठेवलेले होते, ते 1800 कायदे बदलण्याचं काम, रद्द करण्याचं काम सुद्धा आपलं अमित शहा केलं. हे दोन विजय तर आपण बघतोच आहे, पण ठीक आहे, इतरही विजय समोर येतील, पुन्हा एकदा गाडी येईल, त्याच्यात महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात. पहिली प्रतिक्रिया आपली. पहिलं असं आहे की विजयी दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन खिलाडू वृत्तीने. बरोबर, विजय स्वीकारला पाहिजे, तो झाला तो समोर आहे. गणेशजींच्या बोलण्यातून अजूनही ती वृत्ती दिसते. गेले अनेक वर्ष कायदे सडवले, अमुक झालं, म्हणजे अजूनही त्यांच्या डोक्यातून घटना बदल करणं जात नाही आहे. आणि त्याचा हा आता आलेला जनमताचा रेटा आहे. अजूनही जर भाजपचे कार्यकर्ते त्याच्यातून किंवा नेते बाहेर पडणार नसेल तर हाच निकाल आणखीन पुढे पुढे वाढत जाईल. एक मी आपणाला सांगू इच्छितो, आता मला समोर दिसतं आपल्या स्क्रीनवर भारतीय जनता पक्ष स्वतः
फक्त 239 जागांवर दिसत आहेत. कालपर्यंत 400 पार म्हणणारे भारतीय जनता पक्ष आज फक्त 239 वर आहे. याच्यात सगळं गणेश आलं आपलं सगळं. बाकीचे पक्ष शोधक किती बघा काँग्रेस किती आहे. मी 400 पार भाजपा ज्या काँग्रेस बद्दल आपण बोलत होता त्या काँग्रेसची स्थिती काय. गडकरी साहेबांचं अभिनंदन. आणि भाजपमध्ये मोदीचं प्रतिद्वंदी म्हणून गडकरीची छवी होईल. आणि इथे म्हणजे भाजपला जर माफ करा मी आपल्याला थोडं थांबवतोय. कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतात. हा बोला. अण्णांच्या भावना अण्णांचं स्वप्न होतं आमचं स्वप्न होतं ते अण्णांच्या रूपाने पूर्ण होत आहे. ह्याच्यासारखा आम्हाला आनंद दुसरा नाही. पुणे शहराचा बुलंद आवाज बोलल्यांना आज दिल्लीत आता दिल्लीला पाठवणारे नागरिक आणि ह्या नागरिकांनी जो आशीर्वाद दिलाय ते नक्कीच पुढे हे करतील. अण्णा आमच्या फेरे बाकी आहे. विश्वास भरपूर विश्वास आहे. आणि फक्त आज अण्णा नाही जिंकले अख्खं पुणे जिंकलेलं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लिंबू आणलेले आहेत आणि लिंबांची माळ घालून या ठिकाणी जे आहेत ते कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो आहे. आणि पुन्हा एकदा मार्केटवरती होणारा या निकालाचा परिणाम आपण बघतोय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम मार्केटवर झालाय. सेन्सेक्स 4200 अंकांनी कोसळलाय. लोकसभा निवडणूक निकालाचा हा परिणाम आपण बघतोय. सुरुवात झाली तेव्हा आपण जर पाहिलं तर 2200 अंकांनी, त्यानंतर 3200 अंकांनी आणि आता सेन्सेक्स 4200 अंकांनी कोसळलाय. लोकसभा निवडणूक निकालाचा हा परिणाम जो आहे तो मार्केटवरती दिसून येतोय. अर्थात याची कारणं काय असू शकतात ह्यानंतर विश्लेषणाचा भाग असेल. पण पुन्हा एकदा आत्तापर्यंतच्या निकालावरती आपण चर्चा करूयात. परत एकदा मी येतोय आपल्याकडे. आपण एकूणच या दोन विजयांबद्दलचं अभिनंदन पण केलं. पण ठीक आहे, अपेक्षा आपण व्यक्त करतोय की चला विजयाची गाडी येईल त्याच्यात इतरही उमेदवार असतील. नाही आता इथं आत्ताच माझे मित्र गणेशजींनी सांगितलं मगाशी बोलताना विश्वगुरु बर आणि जगातील सगळ्यात मोठी पार्टी असं ज्यांनी स्वतःचं अवडंबर केलं. मला वाटतं मी इथे येण्यापूर्वी कुठेतरी पाहिलं होतं वाराणसीमध्ये 2 फेऱ्यांमध्ये विश्वगुरु पिछाडीला होते. म्हणजे विश्वगुरु काय आहे हे मी गणेशजींना सांगतो. आणि आज जगातील सगळ्यात मोठी पार्टी 238 वर अडकली आहे. त्याच्यामध्ये जनतेचा जनमताचा कानोसा काय आहे, जनमताचा कौल काय. आणि तुम्हाला घाटकोपरसारखं तिथे रस्त्यावर यावं लागलं एक ठाकरेंना संपवण्याकरता. तुम्ही एवढी ताकद लावली त्या ठाकरेंनी तुम्हाला रस्त्यावर आणायला मजबूर केलं. राहुल गांधी तर काय मला सांगा बिना माणसाचं रस्त्यावर फिरलं की आम्ही माणसांमध्ये तर फिरलो. आम आदमी पार्टीबद्दल बोललं पाहिजे. कुठेही चर्चेत नाहीत. कुठेही चर्चेत नाही. दिल्लीमध्ये अपेक्षा होती की दिल्लीमध्ये होती. नाही बघा ते माहीत आहे पण अजूनपर्यंत 50% मतगणना ते बाकी आहे. आणि मला मला वाटतं की पंजाबमध्ये आम्हाला सीट्स येईल. सध्या आम्ही हरियाणाचं कुरुक्षेत्रमध्ये. आता एनडीए 290 जागांवर आघाडीवर आहे आणि इंडिया आघाडी 332 जागांवर आघाडीवरती आहे. हा 232 जागांवरती एनडीए 290 आणि इंडिया आघाडी जी आहे ती 232 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला कळतंय. हा मुद्दा की आता आम आदमी पार्टीला कुठे कुठे विजय मिळेल असं तुम्हाला वाटतं. नाही दिल्लीमध्ये 2 सीट्समध्ये 10,000 कमी ते मार्जिन आहे दिल्लीमध्ये 2 सीट्सला. आणि पंजाबमध्ये 50% जे वोट्स आहे त्याचं मतमोजणी झालेलं नाही आहे. तर मला वाटतं की येणाऱ्या फेऱ्यांमध्ये आम्हाला तिकडे लीड्स मिळेल. ॲटलिस्ट सध्या पंजाबमध्ये 4 सीट्समध्ये आम्ही आघाडीवर आहे. मला वाटतं कमीत कमी तिकडे 10 सीट्स येईल. आणखी 6 सीट्समध्ये आम्हाला लीड मिळेल. म्हणजे दोन अंकी आकडा तुम्ही गाठाल असं तुम्हाला. आम्ही 400 पार वगैरे असं घोषणेबाजी असं करत नाही. आम्ही आत्मविश्वासाने या निवडणुकीला उतरलो. केजरीवाल साहेबांना म्हणजे न्यायालयामध्ये जावं लागलं कॅम्पेन करायला. त्यांना फक्त 21 दिवस त्यांना मिळाले होते. तरी पण आमचे पूर्ण जे लीडरशिप आहे ते मनीष सिसोडिया असो सत्येंद्र जैन असो ते आतमध्ये असताना
ते पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपला एक स्ट्रॉंग त्यांनी फाईट दिलं आणि अभिमान आहे. एक गोष्ट आहे ना, तुम्ही त्याची सहानुभूती मिळवण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण आजपर्यंत तुमची जी प्रतिमा होती बेदाग, आम्ही म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे, पण तुमचेच नेते जेव्हा भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जातात तेव्हा मात्र तुमच्या त्या प्रतिमेला डेंट बसला आणि त्याचा फटका तुम्हाला बसला. नाही सर, अजिबात नाही. म्हणजे रुबीन मी तुम्हाला थांबवतो, रुबीन मी तुम्हाला थांबतोय. पंकजा मुंडे 9000 मतांनी आघाडीवर असले जो आहे तोही कायम राहील असंही कार्यकर्त्यांना वाटतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत. पंकजा मुंडे आघाडीवर आलेले आहेत, तेव्हा 7 फेऱ्या, तब्बल 7 फेऱ्या पिछाडीवर असलेल्या पंकजा मुंडे या अखेर 9000 मतांनी 8व्या फेरीमध्ये उड्या आलेले आहेत. आणि आता मी सुरुवातीपासून सांगत होतो विशाल, ही लढाई घनघोर आहे आणि या लढाईमध्ये अजून सुद्धा काय सांगू शकत नाही पुढे कोण जाईल मागे कोण येईल, कारण हे गाव वाईज आहे. हा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये यांची मत आहेत, ते पट्टा आहे, त्या पट्ट्यात त्यांची मत आहेत. आणि आता खऱ्या अर्थानं निर्णायक ठरेल, माझे आता वाक्य लिहून ठेवा, परळी निर्णायक ठरेल. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आहेत. सुरेश, कुठून मिळाली ही लीड, कुठून बजरंग सोनवणे मागे पडले, काय होतंय बीड मध्ये? 8व्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघामधून तब्बल 8000 मतांची लीड मिळालेली आहे. त्याबरोबरच केज मतदारसंघातून देखील 3000 लीड मिळाली. त्यामुळे पंकजा मुंडे ह्या आता 9333 मतांनी आघाडीवरती आहेत. 9वी फेरी देखील सुरू आहे आणि परळी मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना जी लीड मिळत आहे ती मोठ्या प्रमाणात लीड मिळते आणि ती लीड कमी करणं बजरंग सोनवणेला कदळ जात आहे. इतर परळी मतदारसंघाची लीड जवळपास 4 मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामध्ये देखील तोडली जात नाही. त्यामुळे पंकजा मुंडे ह्या 8व्या फेरी अखेर 9333 मतांनी आघाडीवरती आहेत. तर 9व्या फेरीचे जे काही पहिले सुरुवातीचे जे आकडे आलेले आहेत त्यामध्ये देखील पंकजा मुंडे पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळते. परळीनं पंकजा मुंडे यांचा गड राखल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये किती फरक आहे? परळीमध्ये जर आपण बघितलं तर 8व्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना 8747 मतं पडले होते, तर बजरंग सोनवणे यांना परळी मतदारसंघातून फक्त 800 मतं पडलेले आहेत. त्यामुळे तो जो आकडा आहे तो अक्षरशः खूप मोठा आकडा आहे. पंकजा मुंडे यांना खासदाराचा राजमार्ग हा परळीतून जातो असं म्हणायचं का? 100% म्हणावं लागेल. बहीण भाऊ एकत्रित आल्यानंतर परळी मतदारसंघामधून जो कौल मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने ठीक आहे, तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत निकालापर्यंत पोहोचता येणार नाहीये, तुम्हाला हे आघाडी पिछाडी सतत करावी लागणार आहे. आणि आम्ही येतो,